गुड मॉर्निंग चिल्ड्रन, फोर्थ स्टैंडर्ड 4ने तरगति मक्कळु हिंदी पाठ्यपुस्तकवन्नु तेगिरि। पुट संख्ये 7, पेज नंबर 7, पार्ट 4। चार बुलबुल, बुलबुल एनिदे एंदो हक्की, बर्ड पक्षीय हेसरु बुलबुल। बुलबुल गाना गाती थी, एक डाल पर रहती थी। उड़ उड़ कर वह इधर उधर जब तिनका चुग चुग लाती थी। काली काली सीधी साधी, चहक चहक कर वन उपवन सब मधुर सरस सुनाती थी। हर बालक था गाना सुनता, गाना सुनकर मन खिल उठता। भाग भाग कर इधर उधर जब हर बालक थक जाता था। बार बार वन उपवन आकर शरत गीत सुन जाता था। गा गा कर वह पाठ पढ़ाती, सदा गुनगुनाया करना। जीवन भर सब खुशी खुशी अनुराग लुटाया ही करना। बुलबुल इदु पक्षी, बुलबुल पक्षी। बुलबुल गाना गाती थी, बुलबुल हाड़न्न हाड़ुतित्तु, गाती थी। एक डाल पर रहती थी, एक डाल, डाल रेंबे अर्थ आगता इदेल्ला, एक डाल पर रहती थी। ओंदु रेंबे मेले, ओंदु स्टेम मेले अदु इरुतित्तु। उड़ उड़ कर वह इधर उधर जब अदु हारी हारी, उड़ उड़ कर अंद्रे हारी हारी वह अदु इधर उधर जब आ कड़े ई कड़े अत्त इत्त आग तिनका चुग चुग लाती थी। तिनका हुल्लु गरिके अर्थ आगल हुल्लन चुग चुकर हुड़क हुड़क अब तरती। खाली खाली हेगिदे अब कप्पु कप्पु सीधी साधी नेरवा चहक चहक कर वन उपवन सब अब चिलीपिली गुड़ता। चहक अंदे हकिया शब्द, चहक चहक कर वन उपवन अब चिलीपिली गुड़ता ऐनमता है वन उपवन एल उद्यान एल कड़े ओडाड़ता। मधुर सरस बनाती थी अब मधुर रागदा चेन इंपन को हर बालक था गाना सुनता अदर हाड़ प्रती बालकनू सह केसकोलता गाना सुनकर मन खिलुड़ता अदर हाड़ केता पक्षिया हाड़ केता ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸು ಸಂತೋಷ ಖಿಲ್ಲುಡ್ತಾ ಅರಳುತ್ತಿತ್ತು ಸಂತೋಷದಿಂದ. ಭಾಗ್ ಭಾಗ್ ಕರ್ ಇಧರ್ ಉಧರ್ ಜಬ್ ಓಡಿ ಓಡಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆಗ ಹರ್ ಬಾಲಕ್ ಥಕ್ ಜಾತಾ ಥಾ ಪ್ರತಿ ಹುಡುಗ ಬಾಲಕ್ ಹುಡುಗನು ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ರು ಆಯಾಸ ಹೊಂದುತ್ತಾ ಇದ್ರು. ಬಾರ್ ಬಾರ್ ಒನ್ ಉಪವನ್ ಆಕರ್ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ, ಬಾರ್ ಬಾರ್ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ, ಒನ್ ಉಪವನ್ ಆಕರ್ ಅವರು ಏನ್ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಲ್ಲಿ ವನ ಉಪವನ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಬಂದು ಏನ್ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಆಕರ್ ಶರತ್ ಗೀತ್ ಸುನ್ ಜಾತಾ ಥಾ ಶರತ್ ಹಾಡನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ. ಗಾಗಾಕರ್ ವಹ್ ಪಾಠ ಪಡಾತಿ ಹಾಡನ್ನು ಹಾಡಿ ಹಾಡಿ ಅದರ ಒಂದು ಹಾಡಿನಲ್ಲಿ ಅದು ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸುತ್ತಿತ್ತು. ಯಾವ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸ್ತಿತ್ತು? ಸದಾ ಗುನ್ಗುನಾಯ ಕರ್ಣ ಸದಾ ಹಾಡುತ್ತಾ ನಗು ನಗುತ್ತಾ ಹಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು, ಹಾಡುತ್ತಾ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು ಪಾಠ. ಜೀವನ್ ಭರ್ ಸಬ್ ಖುಷಿ ಖುಷಿ ಇಡೀ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂತೋಷವನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡು ಇರಬೇಕು. ಲುಟಾಯ ಹಿ ಕರ್ಣ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂತೋಷವನ್ನು ಹಂಚುತ್ತಾ ಸಂತೋಷವಾಗಿ ಬಾಳಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಪಾಠವನ್ನು ಹಾಡಿನ ಮೂಲಕ ಬುಲ್ಬುಲ್ ಹಕ್ಕಿ ಹೇಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಇದನ್ನು ಹೀಗೆ ಓದ್ತಾ ನೀವು ಬರಿಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಇಧರ್ ಉಧರ್, ಚಹಕ್ ಚಹಕ್ ಇದು ಇದು ಅನುಕರಣವೇ ಈ ರೀತಿ. ಇದು ಬಿಡಿ, ನಿಮಗೆ ಇದನ್ನು ಬೇಕಿರಲ್ಲ. ಜಸ್ಟ್ ನೀವು ಓದಿ ಮತ್ತು ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಬರಿಬೇಕು ಮಕ್ಕಳು.